नमस्कार मंडळी, तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओ मध्ये। तर आज आपण चाललो दादरला स्ट्रीट फूड ट्राय करायला। थोडं सो निघू आता, लेट झालेलं आहे खूप ऑलरेडी। सो भेटू डायरेक्टली तिकडेच। सो दादरला तीन स्ट्रीट फूड करतो आपण, एक शोरमा आहे, एक चिकन पाव आहे आणि एक मंचुरियन पाव करून आहे। सो त्यांचं करूया आज आणि भेटूया, चला पोचलेलो आपण दादरचं स्ट्रीट फूड कवर करायला। आता एक एक करून स्ट्रीट फूड करतो, तुम्ही मागे बघू शकता हे दोन आहे आणि अजून एक आहे मंचुरियन किंग करून। सो दादरचं एक खूप फेमस आहे आणि हे दादासाहेब फडके रोडला, हां दादासाहेब फडके रोडला आहे। सो आपण चेक करूया आणि एक एक करून ट्राय करूया मस्त आहे की। नॉनव्हेज व्हेज दोन्ही असेल, मंचुरियनचं असेल एक आणि नॉनव्हेजमध्ये चिकन पाव आणि शोरमाचं आहे। सो असे तीन आपल्याकडे आहेत, तर ते तीन आज आपण कवर करायला भेटूया, चला। अभी ये क्या बना रहे हो? ये किंग स्पेशल बना रहा हूँ भाई। चम्मच 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 शोरमा, चम्मच शोरमा, चम्मच शोरमा। 130 का आएगा, 130 का अच्छा रहेगा इसका। तो गाइस आप देख सकते हो इतना क्वांटिटी भर के दे रहे हैं। स्टार्टिंग ला खाते हैं आता चम्मच और ना खाते हैं चम्मच और ना की क्वांटिटी को बहुत सुन रहे हैं। एक नंबर क्वांटिटी है, थोड़ा मोटा है बगा, तो आराम से दोन जन आराम से खा सकते हैं। ट्राई करून सांगू आज तुम्हाला कसं लागतं करून। क्वांटिटी बघू शकता तुम्ही, एक नंबर। आणि प्राईस वगैरे टाकल्याने त्याच्यावरती बार्बेक्यू सॉस पण आहे। एक नंबर आहे, मेयोनीज मेयोनीज वगैरे एकदम प्रॉपर लागतं आणि ना खूप ज्युसी वगैरे वाटतं, एकदम जबरदस्त वाटतं। आणि नॉर्मल शर्मा तर तुम्ही खूप खाल्ला, तर चम्मच शर्मा मी पण पहिल्यांदा खातं आणि फक्त दादरमध्येच आहे मला असं वाटतं। आता मला एन्जॉय करू द्या, खाऊ द्या। काय बनवतात आता? पाव शर्मा आहे, 35 रुपीज पाव शर्मा आहे आता, तो आपण ट्राय करू। बटर शर्मा पाव, चम्मच शर्मा, बारबेक्यू सॉस है ना ये? हाँ, ये बारबेक्यू सॉस के साथ आएगा। फीलिंग बघू शकता एकदम भरून दिलेला आहे शोरमा। ट्राय करतो आपण पाव शोरमाचं, क्वांटिटी बघू शकता तुम्ही, पूर्ण फिल करून दिला आहे एकदम जबरदस्त। आणि याच्यामध्ये बघा मेयोनीज भर भरून टाकलंय, मेयोनीज फ्राईज आहे आणि बार्बेक्यू शोरमा टाकला ब्लॅक कलरचा त्याने लास्ट, बघू शकतात। सो हे डीपी DSP रोडला आहे, दादासाहेब फडके रोड, इथे तुम्हाला कंटिन्युअस तीन चार जागा आरामात भेटेल स्ट्रीट फूडचे, तुम्ही ट्राय करू शकता इथे। आपण एक एक ट्राय करू, तिन्ही जागा तर एक्सप्लोर करणार आज सर आपण, तर फर्स्ट आपण ही करतो त्यानंतर दोन्ही करू फ्रेंड। चला ट्राय करून सांगतो तुम्हाला कसं लागतं ते। मस्त डिश, एकदम सेम ज्युसी आहे आणि पावमध्ये पण मी फर्स्ट टाइम शोरमा ट्राय करतो, नगे ट्राय करा। पण शोरमा ट्राय करतोय, तर थर्ड डिश आणि लास्ट बस झालं शोरमा। शोरमा खूप झालं, काय बोलतो शोरमा खूप झालं ना, अजून ट्राय करायचं पहिल्याच आपलं हे, आता त्यानंतर अजून ट्राय करायचं आपल्याला। सो हे ट्राय करू आणि बघू कसं लागतं, ट्राय करून बघू आता कसं लागतं।
मस्त आहे पण काहीतरी इव्हनिंग आपला जिमच्या डाएटसाठी आपण मस्त लागेल. चला आता लंच ट्राय करू आपण ट्राय करतो मंचुरियन. इथे फेमस आहे लाईक मंचुरियन सेव करून आहे मंचुरियन बे. तेव्हा तुम्ही बघू शकता गरम गरम देतात ते लोक, म्हणजे मंचुरियन टाकतात इकडे आणि इकडे फ्राय बी करून देतात ते लोक प्रॉपर. आणि सेम बघा इथे एक हे मंचुरियनचं आहे, इथे इथे शोरमा आहे आणि इथे समोरच तुम्हाला भेटेल ते मस्त चिकन पाव करून आहे. सो तिन्ही स्पॉट एकाच जागेवरती आहे, एकाच जागेवरती आहे. ठीक आहे गर्दी बघू शकता, सगळीकडे गर्दी आहे, सगळ्यांची स्पेशालिटी. त्यानंतर आपण ट्राय करू फ्राईड बेल. फ्राईड बेल पुन्हा फ्राईड केलेलं आहे, त्याच्यामध्ये मंचुरियन वगैरे सगळं आहे. आपण ट्राय करू. मस्त टेस्ट आहे. आता मंचुरियन ट्राय करतो एक एक करून. कसं वाटलं फेर, कशी वाटली? एक नंबर होती, मजा आहे. मंचुरियन ट्राय करतो आणि निघू लागेल कारण खूप लेट झालेलं आमचं ऑलरेडी. खूप दिवसांना मंचुरियन ट्राय केलं शाळेच्या नंतर. आता मस्त टेस्ट आहे. फॉर द डे झालेला आहे पुन्हा शूट आमचं. कसं वाटतं? Yes. मजा आली गाईज खायला. फक्त एवढंच आहे की खूप रश होती, म्हणजे एवढं हे ओव्हर, म्हणजे एवढं फेमस झालं आहे दुकानं लाईक शोरमास, परत ते मंचुरियन भेल आणि आता लास्ट तुम्हाला दाखवलो ते चिकन पाव येतो, तो पण खूप जबरदस्त आहे. आपण आता ट्राय नाही केला कारण का मी ट्राय केला ऑलरेडी. रील तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इंस्टाग्रामचं आय डी कॅप्शन टाकतो, त्यामध्ये बघू शकता तुम्ही. पण त्यांचं पण टेस्ट खूप जबरदस्त आहे आणि फूड माफिया करून आहे ते एक, आणि क्लासिक शोरमा आणि मंचुरियन किंग आहे. सो हे तीन आज कवर केले आपण, पण खूप जबरदस्त होते. आणि कसं वाटलं सांगा आम्हाला, आणि लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्या प्लेसला दादरमध्ये आहे तुम्ही तर दादासाहेब फडके रोडमध्ये तुम्हाला भेटेल ही रोड, ही जागा आणि एक नंबर आहे. आणि संध्याकाळीच ओपन होतं हे, मोस्टली संध्याकाळीच ओपन होतं. गरमी पण खूप आहे. हा आणि गरमी खूप आहे. आणि ब्रश असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओला. चला.